सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड मिरज। आता शेतकऱ्यांना धान्य विक्रीसाठी जातीचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे। धान्य खरेदी विक्री संस्थांसाठी भंडाऱ्यात एक दिवसीय कार्यशाळा संपन्न करण्यात आली होती। शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्राचे व्यवहार पारदर्शक व्हावे यासाठी आता संपूर्ण व्यवहार ऑनलाईन होणार आहे। त्यासाठी शासनाने नवीन अटी घातलेल्या आहेत। या शेतकऱ्यांना आपली जात, जन्मतारीख आणि पॅन कार्ड दाखवावी लागेल। मात्र सर्व अटी शेतकऱ्यांना आणि खरेदी केंद्रासाठी जाचक ठरत आहेत। तसेच यावर्षीपासून खरेदीच्या 7 दिवसाच्या शेतकऱ्यांना पैसे देणे बंधनकारक झाले आहे। भंडारा जिल्हा धान खरेदी केंद्र सुरू झाले आहे। मात्र ही ऑनलाईन प्रक्रिया नवीन असल्याने खरेदी विक्री संस्थांसाठी गुरुवारी एक दिवसीय कार्यशाळा ठेवण्यात आली होती। शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्याअगोदर त्या शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती भरून घ्यावी लागत आहे। यामध्ये शेतकऱ्यांची जात कोणती आहे हे लिहावे लागत आहे। तसेच केवळ 4 वर्गवारी दिल्या, त्यामुळे कोणत्या वर्गवारीत त्यांना घालावे असा प्रश्न निर्माण झालेला आहे। शेतकऱ्यांची जन्मतारीख घालावी लागणार आहे। मात्र बऱ्याच म्हाताऱ्या शेतकऱ्यांकडे जन्माचे दाखले नसतात, तसेच आधार कार्डही नसतात। ज्या शेतकऱ्यांनी 2 वेळच्या जेवणाची सोय नसते तिथे त्यांना पॅन कार्ड मागितले जात आहे। यावर्षीही पॅन कार्ड अनिवार्य नसले तरी पुढच्या वर्षी ते अनिवार्य होऊ शकते। तसेच शेतकऱ्यांना ऑनलाईन बिल द्यावे लागणार आहे, हे शक्य नसल्याचे खरेदी केंद्राचे सदस्य सांगत आहेत। शासनाने ज्या पद्धतीने नवीन आता जी साईट आता सुरू झालेली आहे ऑनलाईनमध्ये, जसं जन्मतारखेची नोंद आहे, कास्टचा उल्लेख आहे, कास्टचा उल्लेख नाही पण वर्गवारीचा उल्लेख आहे। आता वर्गवारीचा उल्लेख आहे त्यामध्ये सुद्धा त्यांनी क्लासिफिकेशन करून ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये फक्त चार भाग तयार केलेले आहेत। त्या 4 भागामध्ये जर आपण विचार केला, एक SC दाखवत आहे, एक ओपन कॅटेगरी दाखवत आहे, अशा पद्धतीचं 4 त्यांनी केलेलं आहे मी बघायला। त्या पद्धतीमध्ये केवळ आणि कास्टचा जर विचार केला आपण, आज बघतो मॅक्झिमम जाती आहेत आणि त्याचं कुठल्या कोणत्या वर्गवारीमध्ये समावेश आहे। आणि हे समोर आता कास्ट सर्टिफिकेटचा त्यांनी जर शेतकऱ्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांच्याकडून तुम्ही लिहून घ्या, जातीचा दाखला प्रमाणपत्र नसावं पण शेतकऱ्याचं घोषणापत्र शेतकऱ्यातर्फे आपण हे घेऊन घेतलेलं असावं की त्याची जात आणि वर्गवारी कोणती, त्याच्यानंतर त्याचा जन्मतारखेचा, त्याच्यानंतर आता नवीन म्हणजे आता त्यांनी जरी कंपल्सरी केलेलं नाही आहे की बाबा जसं राशन कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर हे जे कंपल्सरी यावर्षी जर कंपल्सरी नसेल केलं पण पुढल्या वर्षाला ते कंपल्सरी होऊ शकतं। आणि आपण जरी यावर्षी करून घेतलं किंवा शेतकऱ्यांच्या माध्यमातून अलर्ट होईल, जेणेकरून शासनाला जेणेकरून आपल्याला त्या गोष्टींचा लोकांना उलगडा होईल आणि माहिती होईल। आणि पुढच्या वर्षाला लोक जे आता बऱ्याचशा आता पॅन कार्ड म्हटलं तर शेतकरी असे वयोवृद्ध जे लोक आहेत त्याच्या पॅन कार्डचं काय,